नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग। आणि आपण आता आहोत कनेलीमध्ये। फ्रेंडचाच मामा आहे, त्याच्या गावी आम्ही आलोय। आणि आता आम्ही चाललोय प्राचीनकालीन मंदिर बघायला। नवीन अशी जागा मंदिर असं भेटलेलं आहे, तर ते मंदिर आपण एक्सप्लोर करायला जाणार आहे। इकडनं किती 6 किलोमीटरचं अंतर आहे ते आता आपण क्रॉस करणार आहे। तर ब्लॉग बघत राहा तुम्ही। मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत किल्ल्याजवळ, तर आपण आता एक्सप्लोर करणार आहे। तुम्ही ब्लॉग बघत राहा। बघा समोर, बघा माझ्या दिसतं, बघा भिंती पडल्यात किल्ल्याच्या। प्राचीनकालीन आहे सगळं, भेटलेलं आहे हे म्हणजे आर्कियोलॉजिकल ऑफ इंडिया त्यांनी शोधून काढलेलं आहे। बघा मित्रांनो, जागा बघा किती मोठी आहे। आणि बघा समोर, बघा किल्ला पडलेला आहे। किती मोठी जागा आहे, सगळं प्राचीन किल्ला आहे। सगळं मोठा किल्ला दिसतो, तिकडे आपण जाणारच आहोत। मित्रांनो, हा जो किल्ला आहे जो आपण बघतोय, त्याचं नाव आहे कौशांबी किल्ला। बौद्धकालीन किल्ला आहे हा, आणि 2500 काळातला म्हणजे 2500 वर्षापूर्वी हा किल्ला बांधलेला आहे असं मला काकाने सांगितलं आहे। तिकडे चाललो आहे आता आपण, खूप मोठी जागा दिसते, खूप सुंदर दृश्य दिसतात मला इकडनंच, कारण की समोर नदी दिसते मला। इथून आर्कियोलॉजिकल सर्वेवाले इकडे येऊन गेलेत आणि येत असतात असे मध्ये मध्ये पावसामध्ये। सांगतायत काका की पाऊस पडला की ते कॉइन्स वगैरे भेटतात अजूनही लोकांना, प्राचीनकालीन जुने पैसे, भांडी पण भेटतात, भांडी। बघा फायनली आलो मी बघा किल्ल्याजवळ, मागे बघणार आता आपण आतमध्ये। कोणती नदी आहे ही? यमुना नदी आहे ही। बघा हा किल्ला यमुना नदीच्या किनारीच आहे। मस्त, खूप मोठा किल्ला असणार हा, कारण की मोठी जागा दिसते मला इकडे। जसे उतरणे गेले बी राहायला लागतंय थाना। अहो नदी किनारी, यमुना किनारा। आतमध्ये खाली असणार अजून असणार खाली, पूर्ण माती भरली असणार तिथे। ही चौकड असणार ना, आपल्या कशी असत चौकड गावच्या तशा। एंट्री आहे आणि किती शॉर्ट एंट्री आहे बघा, म्हणजे 2-3.5-4 फुटच असेल आणि अजून खाली असणार, ते खोदकाम केल्यानंतर भेटतात आपल्याला। समोर बोटी लागल्यात सगळ्या।
खूप मोठी जागा आहे आणि अजून खाली असणार, कारण की या ज्या चौकडीच्या हाईट्स आहेत त्यामध्ये माणूस जाऊ शकत नाही आतमधून, पण ते खाली खोदल्यानंतर ते खाली सगळं भेटत जाणार. आर्कॉलॉजिकल सर्वेवाले इकडे येतात महिन्यातून, 6 महिन्यातून, 3 महिन्यातून. खूप मस्त अशी जागा आहे, थंडगार वाटतं इकडे, हवेमध्ये गारवा, टेम्परेचर पण 17 डिग्री आहे बाहेर. छान वाटतं इकडे, मागे बोटी दिसत आहेत, त्या बोटी म्हणजे पॅसेंजर बोट नाही आहेत, त्या ॲक्च्युली वाळू काढण्यासाठी बोटी उभ्या आहेत तिकडे, वाळू उपसा करतात मध्ये जाऊन नदीच्या आणि त्यामध्ये भरून मग ट्रकमध्ये लोड करून घेऊन जातात. आर्कॉलॉजिकल सर्वेवाले इकडे येतात आणि मग अजून ही काय काय नवीन त्यांना भेटेलच पुढे येत असतात त्या इकडे. एवढंच सगळं तुमच्या समोर या बाजूला आलो आता आम्ही. आता आतमध्ये जाऊन बघू आपण खाली. हा हे बघा तिकडे मध्ये थोडं पडून पडून रिस्ट्रक्चर केलेलं आहे, पण हे बघा हे ऍक्च्युअल आहे. हे बघा विटा दगडी सगळं परफेक्ट दिसतंय किल्ल्याची बाजू. हे थोडं थोडं रिस्टॉर्ट केलं दिसतंय सिमेंट वगैरे टाकून, ते ॲक्च्युअल दागडे. हे बघा मोठी मोठी दगडी आहेत लावल्यात बघा, दिसतंय आहेत म्हणजे वरतीच असणार आहे, खाली खोदून भेटेल की नाही माहीत नाही. इकडे पण थोडं थोडं डिस्टर्ब केलेलं आहे. सुंदर अशा भिंती आहेत आणि खूप मोठा भव्य असा किल्ला आहे हा कौशंबी. हे पण एक एंट्रन्स आहे वाटतं. किल्ला जो आहे तो बौद्धकालीन आहे, म्हणजे 2500 वर्षापूर्वीचा किल्ला आहे हा, असे काका सांगतात मला, ते तुम्हाला मी सांगतोय. आणि हा मी फर्स्ट टाईमच हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवतोय, कारण की यूट्यूबवर तर कोणी हा किल्ला दाखवलाच नसेल, तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे. हे बघा इकडनं एक एंट्रन्स आहे वरती यायला, ती पण पडलेली आहे, पडझड झालेली आहे थोडी, रस्ता आहे वरती यायला बघा. Thank you.
हा जो किल्ला आहे तो एकदम प्राचीन कालीन आहे आणि आर्कियोलॉजिकल सर्वेनी अप्रूव्ड असा किल्ला आहे. त्यांचं काम आहे ते अजून चालूच आहे, म्हणजे सर्वे करतात ते अजून ते लोक खोदकाम आणि ते कोरीवकाम जे आहे त्यांचं ते चालू आहे. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन जागेवर आपण जाणार आहोत. तोवर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.